अतिशय थोडक्यात बोलणार आहे. आपण सर्वांना कल्पना आहे की योगेशकरला आपण नेहमीच भेटत असता, आपण नेहमीच आपला संवाद हा राहिलेला आहे. 32 गावामध्ये आज रामदासभाई येणार आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार. मला वाटतं 32 गाव ही आवर्जून रामदासभाईंची दरवेळेला वाट पाहत असत. आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे 32 गाव, आणि म्हणून अधिक वेळ आपल्याला रामदासभाईंना इथे ऐकायचं आहे. बांधवर आज लोकसभेची निवडणूक आहे, सगळ्यांनीच अनेक मुद्द्यांवरती इथे विषय मांडलेत. मला अधिक वेळ आपल्या सर्वांचा घ्यायचा नाही, परंतु 2016 साली ज्यावेळेला मी मतदारसंघामध्ये सक्रिय झालो त्यावेळेला माझ्या गाव भेटींची सुरुवात, माझ्या विकास कामांची सुरुवात पक्षाच्या माध्यमातून असेल, माझ्या वैयक्तिक माध्यमातून असेल, ती ह्या दापोली खेड मंडळामधल्या तिन्ही तालुक्यामधील कुठल्या विभागामध्ये मी सुरू केली असेल तर ते ह्या 32 गावापासून मी सुरुवात केली. आणि त्याचं चीज नक्कीच झालं. जसं दळवी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा रामदासभाई ज्यावेळेला म्हणजे हा हे 32 गाव ज्यावेळेला खेड मतदारसंघामध्ये जोडले गेले त्यावेळेला नक्कीच रामदासभाईंच्या मताधिक्यामध्ये संवाद शिवाचा वाटा हा 32 गावांचा होता. आणि त्याच पद्धतीने 2019 आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दापोली मतदारसंघाचा आमदार झालो त्यावेळेला देखील 32 गावाचा हा सिंहाचा वाटा माझा विजयामध्ये होता हे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. गाव गावामधली विकास कामं असतील, होय 90 साल मी काही या भागामध्ये पाहिलेलं नाही कारण तेव्हा मी फक्त 4 वर्षाचा होतो. माझ्या जन्माच्या अगोदरपासून ह्या विभागाचा विकास रामदासभाईंनी या संपूर्ण तालुक्याचा आणि या विभागाचा केला. मध्ये 10-15 वर्ष नक्कीच त्याला जरा मध्ये खंड बसला होता, परंतु पुन्हा एकदा रामदासभाईंच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघामधील या 32 गावांमध्ये सगळे रस्ते पुन्हा डांबरीकरण झाले, पुन्हा प्रत्येकाकडे नळपाणी योजना पोहोचल्या, सगळी विकास कामं पुन्हा आपण जोमाने करायला सुरुवात केलेली आहे. आज मला सांगायला अभिमान वाटतो या 32 गावांमध्ये किंबहुना दापोली मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये 1 कोटीपेक्षा कमी निधी आणला आहे असं एकही मतदारसंघामध्ये गाव उरलेलं नाही. प्रत्येक गावामध्ये आपण कोट्यवधीचा निधी आपण आणतो आणि विकास कामं करतो. आणि आज इथली उपस्थिती हे उत्तर आहे. लोकसभेच्या या प्रचारामध्ये विरोधकांकडनं मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु आनंदीजी गीते साहेब हे फक्त सवालाच्या नावाने मतं मागतायत, पण ही आजची सभा हे उत्तर आहे की जनता ही विकास कामांच्या सोबतच आहे, समाजाच्या नावाने राजकारण करणारी आपली जनता आता राहिलेली नाही. आता त्यांना विकास कामं हवी आहेत. अनेक मोठे प्रकल्प देखील आपण आणले, नळपाणी योजना असेल, जलजल मिशन सारखी केंद्र शासनाची योजना, केंद्र शासन त्याच्यामध्ये निधी देतोय, राज्य शासन देखील त्याच्यामध्ये हिस्सा आहे आणि ग्रामपंचायत देखील त्याच्यामध्ये मदत करते. अशा वतीने केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी ही जलजल मिशनची योजना, त्यासोबतच राज्य शासनाच्या अनेक योजना असेल, 25-15 सारखी योजना असेल, समाज कल्याणचा निधी असेल तो जो बौद्ध समाजासाठी आपण जो देतोय, अल्पसंख्याकांसाठी जो निधी असेल जो आपण मुस्लिम समाजासाठी आपण देतोय, अनेक विविध योजनांमधून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आपण कोट्यवधीचा आपण निधी आणतोय, रस्ते नळपाणी योजना या सगळ्या पाखाड्या समाज मंदिरांची सगळी विकास कामं होत आहेत आणि ती होत राहणार आहे. त्याच्यामध्ये योगेशकर तुम्हाला एकही रुपया कमी पडणार नाही. बागायतोडा निधी हा या मतदारसंघात द्यायची माझी तयारी आहे. तेवढी आपली महायुतीची ताकद आपल्या या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, परंतु त्या पलीकडे विकास झाला पाहिजे. आपला सर्वांना कल्पना आहे, मागील काही दिवसांपूर्वी आपण भडवले येथे लघुपाड बंधाऱ्यामध्ये लहान स्वरूपाचा धरणाचं आपण भूमिपूजन केलं, त्या अगोदर पावनाळला संबंध रामदासभाई मंत्री असताना धरण मंजूर करून दिलं, मग करंगाणीचं जुनं धरण असेल ते देखील मंजूर करून दिलं. म्हणजे पाण्यासाठ्यावरती आपण तिथेच लक्ष देतोय. भडवला मला वाटतं जवळपास 42 कोटी, पावनाळला जवळपास 30 कोटी, पालघरला जवळपास 52 कोटी, खेड तालुक्यामध्ये असता वडगावला 62 कोटी, तिथे आंबोलीला असता जवळपास 58 कोटी, आणि पुढच्या येत्या काही अठरा वर्षात संपल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये दापोली मतदारसंघामध्ये किमान 250-300 कोटीची धरणं आपण 100% मंजूर करून घेतो हा विश्वास आहे. धरणांचं काम आपण आणतोय. धरण झालं, आता भडवलं धरण झालं, पुढच्या पाणी साठा होईल. मग भडवले असेल, वावगर असेल, दमामे असेल, तांबोड असेल, या परिसरामध्ये सगळ्या गावांची ताण कायमस्वरूपी मिटणार आहे. असे प्रकल्प होणं देखील गरजेचं आहे. माधवन त्यासाठी सत्ता लागते आणि सत्तेसाठी उमेदवार निवडून द्यावे लागतात. हो, या समन्वय तटकरे साहेब आपले उमेदवार आहेत,
मला कल्पना आहे की आज 32वा असेल, शिवसेना असेल, आपण आजपर्यंत कधीही आपण घड्यावरती मतदान केले नाही, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पुन्हा एकदा झाले पाहिजे, तटकरे साहेब खासदार निवडून आले पाहिजे, तरच तुम्हाला फरक खरं तर लक्षात येईल की मागील आपण 36 वर्ष त्याला खासदार म्हणून निवडून दिलं, त्यांच्यावर त्या समाजाच्या नावाने मत मागायची वेळ काय येते? 36 वर्ष खासदार असलेली व्यक्ती काय सांगू शकत नाही हो मी पंचू मध्ये हे विकास काम केले म्हणून पंचूच्या गावाने मला मतदान करा असं काय त्यांची काय वेळ लागली नाही? आपण विचार केला पाहिजे ना, कधीपर्यंत चालणार आहे समाजाचं राष्ट्र? आपल्याला विकास कामं व्हायची असतील, केंद्र शासनाचा निधी यायचा असेल, आज संबंध जगामध्ये सर्वात बलाढ्य नेता म्हणून, सर्वात ताकदवान नेता म्हणून विकास कोण करत असेल तर आपले नरेंद्र मोदी साहेब करत आहेत, त्यांचे हात बळकट करायचे असतील तर पुन्हा रायगड लोकसभा मतदारसंघामधून समन तटकरे साहेब आपल्याला निवडून द्यायचं आहे. होय, उद्या येणारी सत्ता आपलीच आहे, एनडीए सरकार 100% पुन्हा उद्या येत आहे, उद्याच येणारा भारत सरकार हे आपलं असणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या मंत्रिमंडळामध्ये 100% आपल्या तटकरे साहेबांना स्थान असणार आहेत, उद्या ते मंत्री असणार आहेत, आणि मंत्री झाल्याच्या नंतर मात्र आमदार म्हणून तटकरे साहेब मी काय आपल्या पाठलाग सोडणार नाही. जसं राज्य सरकारचा निधी आणत असताना मी शिंदे साहेबांची पाठ सोडत नाही, तसं आता केंद्र सरकारच्या मार्फत आपण मंत्री झाल्याच्या नंतर आम्ही आपली पाठ सोडणार नाही, आपल्याला आम्हाला शब्द द्यावा लागेल, बरोबर की नाही? आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त निधी, रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त निधी हा केंद्र सरकारच्या आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द आपल्या समोर आज मी देतोय. भाई आपण एक जुटीने काम करू. आज पहिल्यांदा आपण मगाशी उल्लेख केला तसा नक्की त्यामध्ये तटकरे साहेब देखील खुलासा करतीलच, परंतु शिवसैनिकांना माझी विनंती आहे, आज रामनगरी स्वतः आपल्याकडे आपल्या दारामध्ये आलेले आहेत, दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून विनंती करणार आहे की तटकरे साहेबांना आज ह्या लोकसभेच्या निवडणुकीला दिलेलं मतदान म्हणजे योगेश ठाकरेला दिलेलं मतदान असं गृहित धरून आपल्या सर्वांनी मतदान करायचं आहे, करणार की नाही? जोरात आवाज पाहिजे, मतदान करणार की नाही? आपल्या सर्वांना ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय, बंधून आधी काही घेणार नाही, ही मोठी ताकद 32 गावची ताकद आपल्या तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं करून त्यांना आपण निवडून द्यायचंय, घड्याळ समोरचं आपण बटन दाबून आपण त्यांनी भरघोस मतदान निवडून द्यावं, एवढीच विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.